कडक उन्हाळा पडलाय, अंगाची लाही लाही झालीय. अशा वेळेस हायवेला आणि एरवी शहरातही सरकारमान्य नीरा अशा शब्दाच्या पाट्या लिहिलेल्या टपऱ्या आपल्याला बघायला मिळतात. आता सरकारमान्य म्हणजे दारूच असंच बऱ्याच जणांना वाटतं. अनेकांना तर नीरा हा एक दारूचाच प्रकार आहे अशी खात्री असते, तर दुसऱ्या बाजूला काही जण नीरा आरोग्यासाठी खूप चांगली असते आणि ती उलट नियमितपणे प्यायलीच पाहिजे असा सल्लाही ते देत असतात. मग यात कन्फ्युजन होतं की नीरा नेमकी कशी तयार होते, नीरा म्हणजे खरंच दारूचा प्रकार आहे का, आणि नीरा विक्रीसाठी खरंच सरकारची परवानगी लागते का. पाहूयात आजच्या साधं सोपंमध्ये. नीरा दारू असते का या प्रश्नाचं उत्तर शोधण्याआधी आपण नीरा नेमकी कशी बनते हे एकदा पाहूयात. ताड आणि नारळाच्या झाडांचे फुलोरे बाहेर पडल्यावर त्या ठिकाणी कोयत्यानं बारीक छिद्र पाडलं जातं, त्या फुलोऱ्यातून रस येऊ लागतो, तो रस म्हणजेच नीरा. त्या छिद्राखाली मडकं ठेवून नीरा जमा केली जाते. नीरा काढल्यानंतर ती आंबून तिची ताडी बनते, त्यामुळे नीरा ही 24 तासच चांगली राहते. म्हणून काही ठिकाणी म्हणजे तामिळनाडूत नीरा काढताना त्या मडकाच्या आतल्या बाजूस चुना लावला जातो, तर काही जण मडक्याच्या खाली धूरही करतात आणि नंतर नीरा जमा झाली की तो चुना काढून टाकला जातो. नंतर गाळून नीरा ही विकण्यायोग्य होते. नीरा जास्त काळ टिकवण्यासाठी ती काजूच्या भरणीतही भरून ठेवली जाते. 24 तास ही नीरा पिण्यायोग्य समजली जाते. एका झाडापासून साधारणतः 1 लिटर इतकी नीरा मिळते. नीरेत साखरेचं प्रमाण असल्यानं काही तासानंतर ती आंबते आणि तिचं रूपांतर ताडीत होतं. आता ताडी हे मद्य समजलं जातं आणि त्याच्या विक्रीसाठी अर्थात दारूप्रमाणे परवान्याची गरज पडते. नीरेत प्रक्रिया होऊन तिचं ताडीत परिवर्तन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशी सूचना विक्री करणाऱ्यांना देण्यात येते. शिवाय नीरा किती वेळ साठवून ठेवावी या संदर्भातही काही नियम आखून दिलेले असतात. कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डकडं नोंदणी असलेल्या नारळ आणि ताडीच्या उत्पादकांनीच नीरा काढावी असं सांगण्यात आलंय. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा नीरा सोसायट्या स्थापन करण्यात आल्या असून त्यांनी परवाना दिलेल्या टपऱ्या दुकानांना विक्रीची परवानगी दिलेली आहे. 2021 राज्य सरकारनं नीरेवर नवीन नियम लागू केले. नीरेपासून गूळ, कॉन्सन्ट्रेटेड सिरप, स्वीटनर्स यांसारखे पदार्थ तयार होतात. आरोग्याच्या दृष्टीनं नीरेचे अनेक फायदे आहेत. बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या अभ्यासानुसार यकृताचे आजार, विशेषतः अल्कोहोलच्या सेवनामुळे झालेले आजार बरे करण्यासाठी नीरा उपयुक्त ठरते. इथेनॉलमधल्या एसेटाल्डेहाइड या विषारी घटकामुळे यकृताला नुकसान पोहोचतं. हा विषारी घटक काढून टाकण्यासाठी नीरेचा उपयोग होतो. नीरा प्यायल्यामुळे यकृत नेहमीप्रमाणे अधिक चांगल्या प्रकारे काम करतं. मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांसाठी तर नीराही उत्तम पेय समजलं जातं, कारण नीरेमधील ग्लायसेमिक इंडेक्सची पातळीही कमी असते. दमा, क्षयरोग, मूत्राशयाशी संबंधित इन्फेक्शन्स बरं करण्यासाठी नीराचा उपयोग होऊ शकतो का यावर अद्याप संशोधन सुरू आहे. नीरा काढल्यावर लगेचच त्यावर प्रक्रिया केलेली नीरा उत्तम समजली जाते, पण नारळाच्या आणि ताडाच्या झाडांच्या जवळपासच्या ठिकाणीच इतक्या पटकन हा द्रव काढणं शक्य होत असल्यानं नीरा मिळण्याची जी ठिकाणं दूरवर असतात तिथं इतक्या चांगल्या दर्जाची नीरा मिळणं थोडं कठीण असतं. त्यामुळं यापुढे जेव्हा तुम्ही नीरा प्यायचं ठरवाल तेव्हा शक्यतो आसपास ताडामाडाची झाडं भरपूर असतील अशाच ठिकाणी प्या, जेणेकरून ती ताडी असण्याची शक्यता फार कमी असेल आणि तुम्हाला तिचा फायदाही होईल. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी TOD मराठी या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.